नमस्कार मित्र हो डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण या ठिकाणी फणसाचं झाड बघत आहात आणि निसर्गाने गिफ्ट केलेला वर्षीचा या, वर्षी या सीझनमधला पहिला फणस आज काढणार आहोत हा फणस वरून जरी काटरी असला तरी आतून तितकाच रसाळ आणि गोड असतो सर्वात महत्वाचं काम फनस काढल्यानंतर म्हणजे तो कापायचा कसा तर या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने हाताला जास्त चीक न लागता फणस कसा सोलायचा याबद्दल तुम्हाला थोडक्यात प्रात्यक्षिक दाखवणार आहे फणस हा आयुर्वेदिकदृष्ट्या अतिशय गुणकारी आहे फणसामध्ये जीवनसत्व अ आणि ब मोठ्या प्रमाणावर असतं त्याचप्रमाणे इतर खनिजांचं प्रमाणसुद्धा त्यामध्ये जास्त आढळून येतं त्यामुळे तो अतिशय फायदेशीर आहे तर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मित्र हो फणस आणल्यानंतर या ठिकाणी बघा तिरकस त्याला काप द्यायचं आहे तो त्याचं वरची साल फक्त कापायची आहे फणसाच्या मधोमध मद जे दांड्याचं लाकूड असतं त्याला टच न करता आपण तिरकस स्प्रिंग ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे अगदी दोन ते तीन सेंटीमीटर अंतर ठेवून आपण त्या फणसाला कापणार आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता तिरकस खालून वरती स्प्रिंगप्रमाणे फणस हा आ... कापला जात आहे आणि त्यानंतर अगदी खालचा जो काप असेल तो थोडंसं तेल खोबरेल तेल हाताला लावायचं आहे आणि नंतर तो खालचा काप हा कट मारून <coughs> तो उचकटणार आहोत तो उचकटल्यानंतर एका बाजूने अलगद तो काप अखंड काप आपण काढणार आहोत त्यामुळे गरे अलगद चीक न निघता सुटे होतात या ठिकाणी आपण पाहू शकता चीक न लागता गरे फणसाचे सुटत आहेत अतिशय सोप्या पद्धतीने गरे हे बाजूला काढता येतात <coughs> गरे काढण्याचंच काम मोठं जिकिरीचं असतं या ठिकाणी बघा आपण स्प्रिंग सारखं कापल्यामुळे अलगद ते दोन ते तीन सेंटीमीटर रुंदीचा काप हा हाताने उलगडून काढता येतो आणि तो, तो मधला दांड्याचा जो भाग आहे तो त्याला टच न करता तसंच ठेवल्यामुळे त्याच्यातील चीक हा बाहेर येत नाही आणि ह्या अखंड जे पट्टी आहे ती काढून आपण अलगदरित्या त्यापासून फणसाचे गरे हे काढू शकतो तर अतिशय कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने हाताला चीक न लागता आपण फणसाचे गरे काढून त्या गऱ्यांचा आस्वाद हा घेऊ शकतो या ठिकाणी या फंसामधून हे सर्व गरे बऱ्यापैकी काढलेले आहेत मित्र असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद